हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता पाचवीचा नववा धडा बघणार आहोत. दशांश अपूर्णांक त्याच्यामधला उदाहरण संग्रह 39 हा आपण आज बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधीचे सगळे जे उदाहरण संग्रह आहेत, हे उदाहरण संग्रह ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते आपल्या चॅनलवरती इयत्ता पाचवी गणित ही प्लेलिस्ट बनवलेली आहे, या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. चला तर आता आपण बघणार आहोत 39 उदाहरण संग्रह. पण हा उदाहरण संग्रह सोडवण्याच्या आधी काही थोडा कन्सेप्ट आहे. हा उदाहरण संग्रह सोडवताना त्या आपल्याला उपयोगी पडणार आहेत. त्या कन्सेप्ट काय काय आहेत ते बघूया. तर आता विद्यार्थ्यांना आपण दशांश अपूर्णांक हा चॅप्टर बघत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला आता शिकायचं आहे दशांश अपूर्णांकाचा उपयोग कुठे कुठे कसा केला जातो, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये कसा केला जातो. तर या सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या शिकायच्या आहेत. प्रताप, 100 पैसे म्हणजेच काय असतं विद्यार्थ्यांनो? 1 रुपया असतो. 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे असे 100 पैसे म्हणजेच काय झाला? 1 रुपया झाला. आता म्हणजे बघा, 1 पैसा या ठिकाणी समजा 1 पैसा बरोबर 1/100 केलं तर हे आपण दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहितो हे ऑलरेडी बघितलेलं आहे. 1/100 आपण दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहितो? इथं पुढे लिहिते बघा, 0.01 रुपये बरोबर. तर हे 1 पैसा म्हणजे त्याची किती किंमत झालेली आहे? 0.01 रुपये इतकी याची किंमत झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 50 पैसे, 50 पैसे आपण कसं लिहितो? 0.50 रुपये याची किंमत काय झाली? 50 पैशाची किती किंमत झाली? 0.50 रुपये. 75 पैसे आपण कसं म्हणतो बघा? 0.75 म्हणजेच 0.75 रुपये. त्याच्यानंतर 0.07 रुपये याची किंमत किती असते? 7 पैसे. आता हे उलट म्हणजे फिरवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर 4.5 रुपये दिलेलं आहे म्हणजेच हे किती असतं? 4.50 रुपये असतं. आता हे आपण रुपये पैसे याच्यामध्ये बघितलं तर आता मीटर सेंटीमीटर मध्ये सुद्धा बघूया. बघा, खूप सोपे आहे. 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 50 पैसे म्हणजे 0.50 रुपये, त्याच्यानंतर 75 पैसे म्हणजे 0.75 रुपये. ठीक आहे. तर ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत, आपल्याला ह्या पहिल्यांदा समजून घ्यायच्या आहेत. आता 100 सेंटीमीटर मध्ये इथे कसं होतं? 100 पैसे म्हणजेच 1 रुपया. तर इथं कसं आहे? 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर बरोबर. 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर आहे. त्यानंतर 50 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर म्हणजे 0.50 मीटर हे लक्षात ठेवायचं आहे. मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करा किंवा सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन करा या गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतर 25 सेंटीमीटर. आता 25 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? तर 0.25 मीटर बरोबर. आता पुढचं आहे हे मीटरचं सेंटीमीटर मध्ये 0.3 मीटर म्हणजे किती असणार? 0.3 मीटर म्हणजेच असणार 30 सेंटीमीटर बरोबर. 0.3 मीटर म्हणजे 30 सेंटीमीटर. खालचं बघा, 2.45 मीटर, 2.45 मीटर म्हणजे किती असणार? 2.45 मीटर. किती असणार? 2.45 मीटर. चला, या दोन्ही प्रकारच्या ज्या या कन्सेप्ट आहेत, पैसे टू रुपया, सेंटीमीटर टू मीटर, मीटर टू सेंटीमीटर, ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ह्या क्लिअर झाल्या असतील तर आपण लगेच आता आपला उदाहरण संग्रह सोडवायला घेऊया. चला विद्यार्थ्यांनो, उदाहरण संग्रह 39 मधले आपले पहिले दोन प्रश्न मी लिहून घेतलेले आहेत. पहिला प्रश्न काय आहे बघा, किती रुपये आणि किती पैसे ते लिहा. तर आता आपल्याला लिहायचं आहे किती रुपये आणि पुढे किती पैसे आहेत ते. तर या ठिकाणी पहिला काय आहे? रुपये 58.43 दिलेला आहे. तर कसं येणार याचं उत्तर? याचं उत्तर येणार 58.43. इथं मी लिहिते 58.43 बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्याचं उत्तर काय येणार? 9.30 येणार. किती येणार? 9.30. 30 पैसे. खूप सोपं आहे. त्यानंतर तिसऱ्याचं उत्तर काय येणार? 2.30. 2.30.
ओके. आणि आता चौथ्याचं, चौथ्याचं उत्तर काय येणार? 2 रुपये 30 पैसे. हेच चौथ्याचं सुद्धा उत्तर येणार, 2 रुपये 30 पैसे. या ठिकाणी 2 दशांश चिन्ह किंवा 2.3 दिलेलं आहे. 2 असं दिलेलं आहे का? 2.03 असं जर दिलं असेल तर याचं काय येणार? 2 रुपये 3 पैसे येणार. परंतु इथं 0.3 दिलेलं आहे का? नाही, फक्त 2.3 दिलेलं आहे. म्हणजेच काय येणार? 2 रुपये 30 पैसे असे येणार. तर चला, हा झाला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न बघा काय आहे. दुसरा प्रश्न, किती रुपये हे दशांश पद्धतीत लिहा. तर त्यांनी आता आपल्याला उल्ट करायला सांगितलं आहे. मग अशी काय सांगितलं होतं? किती रुपये किती पैसे लिहा. आता त्यांनी येऊन दिलेलं आहे आणि आपल्याला ते दशांश रूपामध्ये लिहायचं आहे. तर काय दिलेलं आहे? 6 रुपये 25 पैसे. तर याचं उत्तर कसं येणार? 6.25 रुपये. बरोबर. दुसऱ्याचं काय येणार सांगा बघा पटकन. तुम्हाला सुद्धा येणार आहे, हे लिहायला सोडवायला खूप इझी आहे. काय येणार? 15.70 रुपये. त्याच्यानंतर तिसरं कसं येणार? 8.5 पैसे सांगितलेलं आहे. म्हणजे 0.5 रुपये असं येणार. जर समजा या ठिकाणी त्यांनी 50 पैसे सांगितलं असेल तर कसं येणार? समजा 50 पैसे असेल तर 8.5 किंवा 8.50 असं येणार. किंवा जर इथं 50 पैसे असतात तर इथं काय आहे? 5 पैसे आहे. 5 पैसे म्हणजे 0.5 येणार. 8.05 रुपये. आता खाली इथं चौथा आहे. या ठिकाणी किती आहे? 720 पैसे. आता 720 पैसे, 100 पैसे म्हणजे किती सांगितलेलं आहे? 1 रुपया. मग 200 पैसे म्हणजे 2 रुपया. तसंच 700 पैसे म्हणजे किती आले? 7 रुपये. आणि पुढचे हे 20 पैसे. मग आपण याचं उत्तर कसं लिहिणार? इथं पुढे लिहिते बघा. 7 रुपये 20 पैसे. बरोबर. हे झालं याचं उत्तर. किती? 7 रुपये 20 पैसे. चला विद्यार्थ्यांनो, तिसरा प्रश्न काय आहे बघा. किती मीटर आणि किती सेंटीमीटर ते लिहा. आता आपल्याला मीटर सेंटीमीटर मध्ये आलेला आहे प्रश्न. तर पहिला बघा, 58.75 मीटर. म्हणजे आपण काय उत्तर लिहिणार याचं? 58 मीटर 75 सेंटीमीटर. चला लिहू. चला दुसरं काय आहे? 9.30 मीटर दिलेला आहे. म्हणजे 9 मीटर 30 सेंटीमीटर. तर पुढचं 0.30 मीटर आहे. 0.30 मीटर म्हणजे आपण मगाशी बघितलं, 0 आणि दशांश चिन्ह पुढं जर एखादी 30 असेल 50 असेल तर किती असणार ते? 30 सेंटीमीटर. बरोबर. पुढे आता पुढे काय दिलेलं आहे? 0.3 मीटर. 0.3 मीटर दिलेला आहे. म्हणजेच 30 सेंटीमीटरच येणार. 0.03 जर दिलं असेल तर 3 सेंटीमीटर येणार. पण या ठिकाणी काय आहे? 0.3 दिलेला आहे. म्हणजेच 30 सेंटीमीटरच येणार. 0.03 असतं तर 3 सेंटीमीटर आलं असतं. पण इथं 0.3 आहे म्हटल्यानंतर 30 सेंटीमीटर येणार. 1.62 मीटर म्हणजेच 1 मीटर 62 सेंटीमीटर. राईट. पुढचा आता 91.4 मीटर. 91 मीटर येणार या ठिकाणी. 40 सेंटीमीटर येणार. कारण 0.04 असतं तर 4 सेंटीमीटर लिहिलं असतं. इथे किती आहे? 4 आहे. म्हटल्यानंतर 40 सेंटीमीटर येणार. पुढे इथे बघा, आता 7.02 आलेला आहे. 0.02 आलेला आहे म्हणजे किती असणार? 7 मीटर 2 सेंटीमीटर येणार. 7 मीटर आणि पुढे 2 सेंटीमीटर. जर नुसता 2 असत तर 20 सेंटीमीटर आलं असतं. पण 0.02 आहे म्हटल्यानंतर 2 सेंटीमीटर. आता इथे 0.09 मीटर दिलेला आहे. म्हणजे 9 सेंटीमीटर येणार. फक्त 9 सेंटीमीटर येणार.
चला हा झाला आपला प्रश्न तिसरा. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता चौथा प्रश्न काय आहे, किती मीटर हे दशांश पद्धतीमध्ये लिहा. तर आपल्याला किती मीटर आहे, किती सेंटीमीटर आत दिलेलं आहे पुढं, हे दशांश चिन्ह वापरून ते लिहायचं आहे. तर एक मीटर 50 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, म्हणजे आपण 50 मीटर बरोबर. त्याच्यानंतर पुढं 50 मीटर 40 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, म्हणजे 50 दशांश चिन्ह 40 मीटर किंवा 50 दशांश चिन्ह 4 मीटर बरोबर. आता 50 मीटर 4 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, 50 मीटर 4 सांगितलेलं आहे, म्हटल्यानंतर आपण कसं लिहिणार, 50 इथे येणार दशांश चिन्ह, इथे येणार 0 आणि मग येणार 4 मीटर. हे म्हणजे काय झालं, 50 मीटर 4 सेंटीमीटर. चला पुढचं काय दिलेलं आहे, 734 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, 734 सेंटीमीटर म्हणजे 7 मीटर, सॉरी 7 दशांश चिन्ह 34 मीटर. असा 10 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, 10 सेंटीमीटर म्हणजे आपण कसं लिहितो, 0 दशांश चिन्ह 10. आता 2 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, 2 सेंटीमीटर आपण कसं लिहितो, 0 दशांश चिन्ह 0.2 मीटर म्हणजेच 2 सेंटीमीटर. तर हा झाला आपला प्रश्न चौथा. आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाचवा प्रश्न आलेला आहे, किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर ते लिहा. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता बघा मिलीमीटर म्हणजेच काय असतं, तर इथं लिहिते बघा, 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर असतं, म्हणजे त्याला 10 गुणावं लागतं. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर असतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर आता इथं दिलेलं आहे 6.9 सेंटीमीटर. तर आता ह्याला जर 10 आपण गुणलं तर हा 1 पॉईंट पुढं जातो, म्हणजेच हे किती येणार, 69 मिलीमीटर. त्यानंतर दुसरं 20.4 सेंटीमीटर दिलेलं आहे, आता याला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, 10 गुणायचं आहे, म्हणजेच ते आपल्याला मिलीमीटर मध्ये मिळणार. तर आता 10 आपण याला जर गुणलं तर किती येणार बघा, 1 हा जो दशांश चिन्ह आहे हा पुढे सरकणार, म्हणजे 204 मिलीमीटर येणार बरोबर. आता पुढे आहे 0.8 सेंटीमीटर, म्हणजेच किती येणार, 8 मिलीमीटर. 10 जर गुणलं तर तो दशांश चिन्ह पुढे सरकतो, पुढे सुद्धा तसं 0.5 सेंटीमीटर म्हणजे किती असणार, 5 मिलीमीटर असणार, 5. ठीक आहे, तर हे झालं या पाचव्या प्रश्नांची उत्तर. आता सहावा, किती सेंटीमीटर हे दशांश पद्धतीत लिहा. तर त्यांनी मिलीमीटर मध्ये दिलेलं आहे. आता मगाशी आपण काय बघितलं, 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर असतं, त्यावरूनच आपल्याला त्याचा इथे उपयोग करायचा आहे. तर आता हे किती दिलेलं आहे, 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर दिलेलं आहे, म्हणजेच आता बघा विद्यार्थ्यांनो, मगाशी आपण काय सांगितलं, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर असतं, त्याचा उपयोग आता इथे आपल्याला करायचा आहे. तर काय सांगितलं, किती सेंटीमीटर हे दशांश पूर्ण असतात लिहा, सेंटीमीटर किती आहे ते लिहायचं आहे. मी इथे पहिला काय दिलेला आहे, 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर दिलेला आहे, म्हणजे आपण कसं लिहिणार, 7 दशांश चिन्ह 1 सेंटीमीटर बरोबर. पुढे दुसरं 16 मिलीमीटर दिलेलं आहे, 16 मिलीमीटर दिलेलं आहे म्हटल्यानंतर इथे किती येणार, 1.6 सेंटीमीटर. पुढे किती दिलेला आहे, 144 मिलीमीटर, म्हणजे आपल्याला सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी 14.4 सेंटीमीटर असं येणार याचं उत्तर. आता पुढे 8 मिलीमीटर दिलेला आहे, 8 मिलीमीटर सांगितलेलं आहे, मग अशी आपण काय सांगितलं, 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर असतं बरोबर. तर त्याच्यानुसारच हे किती येणार, मग 0.8
8 सेंटीमीटर. चला विद्यार्थ्यांनो, हा झाला आपला उदाहरण संग्रह 39, जो आपण सगळे प्रश्न अगदी व्यवस्थित सोडवलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.